नमस्कार, मैं शीतल खौसे WH न्यूज जनजन की आवाज में आपका स्वागत करती हूँ। खबर देखने के पहले हमारे चैनल को सब्सक्राइब करें व बेल आइकन जरूर दबाएं। आज की कोरोना विशेष खबर में देखिए, लॉकडाउन तक कोई घर के बाहर ना निकले, घर में रहकर देशभक्त बने, तो देखिए आज की विशेष खबर। वाड़ी में मेडिकल स्टोर्स पर छापा, दो पर कार्रवाई। ज्यादा दामों पर बेच रहे थे मास्क, वैध मापन शास्त्र कानून के तहत होगी कार्रवाई। जिले में कोरोना के कारण सरकार ने जीवनावश्यक वस्तुओं को MRP से ज्यादा बेचने पर कार्रवाई के आदेश जारी किए हैं। बावजूद वाड़ी में दुकानदार व मेडिकल स्टोर्स ज्यादा दामों पर सामान बेचने से शुक्रवार को दोपहर 2 बजे के करीब वाड़ी के 2 मेडिकल स्टोर्स पर कार्रवाई की जानकारी प्राइम के PI मुख्तार दाऊद शेख ने दी। दत्तवाड़ी स्थित चिंतामणि मेडिकल स्टोर्स व जय महालक्ष्मी मेडिकल स्टोर्स में ज्यादा दामों पर मास्क बेचा जा रहा था। इसकी सूचना मिलती ही क्राइम ब्रांच व वैध मापन शास्त्र की टीम ने छापा मारा। वैध मानक मापन निरीक्षक उमेश गौर ने बताया है कि दोनों पर कानून के हिसाब से कार्रवाई की जाएगी। आइए देखते हैं सुनील शेट्टी के साथ सौरभ पटेल की रिपोर्ट। WH न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत आहे। सध्या कोरोनाचा कहर चालू आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाने मास्क घेणं हे अनिवार्य आहे। मास्क लावणं हे खूप अतिशय आवश्यक झालेलं आहे। त्यातच एक आपल्याकडे नियंत्रण वैद्य मानसशास्त्राचे आपल्याकडे उमेश गौर सर उपस्थित आहेत, ज्यांनी आज लगेच वाडीमध्ये धाड मारून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मास्कचे रेट जास्त आहेत तिथे आदळल्यास त्यांनी कारवाई केली। आपण जाणून घेऊ नेमकं काय कारवाई केलेली आहे। आमची ही जॉईंट ॲक्शन टीम क्रमांक 1 ही क्राईम ब्रांचचे DCP निलेश भरणे यांच्या खाली स्थापन करण्यात आली। त्यानुसार आम्ही दत्तवाडी येथे काही मेडिकल स्टोअर्सला भेट दिली असता थ्री प्लाय मास्क की ज्याची विक्री 16 रुपयांनी करणे बंधनकारक शासनाने केलेले आहे। काही दोन मेडिकल स्टोअर्समध्ये आम्हाला त्याची विक्री 30 रुपये करत असताना आढळून आलेले आहे। त्यामुळे आम्ही सदर मेडिकल स्टोअर्सवर श्री महालक्ष्मी फार्मा आणि चिंतामणी मेडिकल स्टोअर दत्तवाडी यांच्यावर वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 कायद्याअंतर्गत व अवैधित वस्तू नियम 2011 याचे नियम 18(2) रीड विथ नियम 6(1)E याच्यानुसार नियमानुसार कारवाई करून विक्रीसाठी ठेवलेले मास्क जप्त केलेले आहे। सर कुठल्या तुम्ही सांगा दर्शकांना कुठल्या प्रकारचे आपण कारवाई केली आहे त्यांच्यावरती? म्हणजे ते जे 3 प्लाय मास्क शासनाने जे बंधनकारक केलेलं आहे 16 रुपयाला त्याची विक्री करणं मेडिकल स्टोअर्सवाल्याला बंधनकारक केलेलं आहे एसेन्शियल कमोडिटी ॲक्टनुसार। त्याची विक्री 30 रुपयांनी विक्री करत असल्याचे आढळून आले तरी त्या दोन्ही मेडिकल स्टोअर्सवर नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। याद्वारे मी मेडिकल स्टोअर्सला आणि दुकानदारांना एकच आवाहन करू इच्छितो की एसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये जे शासनाने 2 प्लाय मास्कची किंमत 8 रुपये आणि 3 प्लाय मास्कची किंमत 16 रुपये जी निर्धारित केलेली आहे त्या मास्कची विक्री 8 आणि 16 रुपयालाच करावी, जेणेकरून म्हणजे जनतेची पिळवणूक होणार नाही व जनतेला मास्क आणि सॅनिटायझरचा जो तुटवडा भासतो आहे तो भासणार नाही याची काळजी घ्या। सदर ह्या COVID-19 ह्याच्यामध्ये उलट लोकांनी जनतेला मदत करायला पाहिजे, अशा वेळेवर ब्लॅक मार्केटिंग करू नये। शासन एवढं आवाहन करत असताना सुद्धा हे लोक ब्लॅक मार्केटिंग करत आहेत तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि कारवाई केली असते दरम्यान निरीक्षक मुख्तार शेख सर आपल्यासोबत आहे, जाणून घेऊ आपण त्यांनी कशा प्रकारे कारवाई केली आहे। वाडीचे 2 केमिस्ट कारवाई केली आहे, सर काय सांगाल आपण? मी मुख्तार शेख पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 1। आम्हाला खबर मिळाली होती की जे वाडी परिसर आहे ज्या ठिकाणी आम्ही त्या रेट केलेली आहे त्या ठिकाणी जे मास्क आहे नॉर्मली जे 16 रुपयाला विकायला पाहिजे होतं ते लोक 30 रुपयाला विकायला लागले, ज्याच्याकडून गरीब लोकांची किंवा साधारण पब्लिकची पिळवणूक होत आहेत अशी माहिती पडल्याने आम्ही 2 डमीज हे करून आम्ही त्याच्यावरती रेट केलेले आहेत। आणि याच्यापुढे आम्हाला असं आवाहन द्यायचं पब्लिकला की अशा प्रकारचे दोन्ही जे कोणी करत असाल जे काही वस्तू जी आहे जे स्वतः ज्या शासनाने जे किंमत ठरवलेली आहे त्यापेक्षा जास्त जर विकत कोणी असेल तर मला क्लिअर कट तुम्ही आमच्याकडे येऊ शकता। माझा मोबाईल नंबर क्राईम युनिट 1 मी बसत असतो, काय या परिसरामध्ये कोणतंही काय असं मला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येऊ शकता किंवा मला संपर्क साधू शकता। 9833-90-60-46।
हा माझा नंबर आहे, मोबाईल नंबर, ह्याच्यावरती कधी पण तुम्ही संपर्क साधू शकता मला. हे होते आपल्यासोबत पोलीस निरीक्षक मुक्तार शेख सर. बघत राहा डब्ल्यू एच न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.wsnews.in वर पण भेट द्या. कोरोना व्हायरस ने देश को चिंता में डाला है, लेकिन आपको घरों में रहकर देश की चिंता को मुक्त करना है तो जरूर कानून का पालन करें. कोरोना को साथ मिलकर भगाएंगे. तो आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ. तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें व बेल आइकन जरूर दबाएं तथा www.whnews.in पर भेज दें. धन्यवाद.